आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका जीव झाला एडापिसामध्ये सर्वांचा लाडका शिवादा अखेर शुद्धीवर आला आहे. शिवा कोमातून बाहेर आला आहे. सुरुवातीला शिवाची अवस्था खूपच बिकट होती. डॉक्टरांनी देखील उपचार करणं सोडून दिलं होतं. मात्र सिद्धी त्याच्याजवळ जाते आणि खूप रडते. इतका स्ट्रॉंग माणूस आज असा शांत का झोपला आहे असं ती वारंवार म्हणते. स्वतःच्या केलेल्या चुकांची माफी मागते आणि शिवा किती चांगला आहे हे स्वतःशीच बोलते. आणि अचानक रडत असताना शिवाच्या शरीराची हालचाल होते आणि तो शुद्धीवर येतो. शिवा शुद्धीवर आल्यामुळे जलवा, सोनल आणि सिद्धी खूपच खुश होतात. तिकडे आत्याबाई एका माणसाला शिवाला मारायला तयार करते आणि अचानक भावींना फोन येतो की शिवा शुद्धीवर आला आहे. आता आत्याबाई पूर्णपणे कोसळल्या आहेत. कारण शिवा जर शुद्धीवर आला असेल तर त्यांची सत्ता अशीही त्यांच्या हातून जाणार आहे. या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की पोलीस शिवाची चौकशी करतात आणि ह्या सर्व प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे विचारतात. तेव्हा शिवा सिद्धीकडे बोट दाखवतो आणि जे काही झालं त्याला सिद्धी जबाबदार आहे असं पोलिसांना सांगतो. आता शिवा असं का म्हणतोय हे तर आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळेलच. जीव झाला एडापिसा या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.